என்ன விட்டு போகிறதா தொடர்ந்து தரேன். ஒன்று ரொட்டேட் யுவர் ஃபோன். ऐसे उल्टे तरह पर वायर वर्क के इधर वर्क करवा है बच्चा पति का जरा भागा हेलो हाँ का दिस दिसता का दिसता था बोला है शुरुआत करा तुम्हें हेलो हाँ बोलो ना शुरुआत करो हाँ हेलो चालू करा हेलो बहुजन संघटक या संस्थेच्या वतीने आज राखीव जागा म्हणजे आरक्षण आर्थिक आरक्षण आणि प्रतिनिधित्व या विषयावर माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण मला निमंत्रित केलेले आहे त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. या विषयावर मी माझे मनोगत व्यक्त करण्यापूर्वी आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती असल्यामुळे मी त्यांना अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराज हे रयतेचे राजे होते, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते, आर्थिक विकासाचे जनक होते. म्हणजे राजा असूनसुद्धा त्यांनी जी सामाजिक प्रश्नांबाबत जातीव्यवस्था नष्ट करण्याबाबत आणि अस्पृश्यतेचं निर्मूलन करण्याबाबत जो पुढाकार घेतला तो पुढाकार लक्षात घेता मला असं वाटतं की छत्रपती शाहूंनी ऐतिहासिक काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व प्रकारचं सहाय्य करणं हे राजर्षी शाहूंनी आपलं एक आद्य कर्तव्य मानलं. आणि जेव्हा बाबासाहेबांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जाण्यासाठी पैशांची आर्थिक मदतीची आवश्यकता होती तीसुद्धा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दिली. अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी जे ऐतिहासिक कार्य केलेलं आहे ते अविस्मरणीय अशा प्रकारचं आहे. प्रचंड विरोधाला त्यांना लोकांना सामोरं जावं लागलं आणि 1901 छत्रपती शाहू महाराजांनी राखीव जागाचं धोरण स्वीकारलं आणि 50% राखीव जागा बहुजन समाजासाठी आरक्षित केल्या. मला समाधान असं वाटतानी आपल्याशी आनंदाने एक गोष्ट मी शेअर करू इच्छितो, ती म्हणजे 2003 मी प्लॅनिंग कमिशनचा सदस्य असताना मला अत्यंत महाराष्ट्रामधला सर्वात प्रतिष्ठित असा जो राजर्षी छत्रपती राजर्षी पुरस्कार राजर्षी शाहू महाराज जो पुरस्कार आहे तो पुरस्कार मला 2003 प्राप्त झाला मिळाला. हा मी स्वतःचा एक फार मोठा सन्मान समजतो. आज आपण एकूणच आरक्षण आर्थिक आरक्षण प्रतिनिधित्व त्यातून दलित समाजाची झालेली आर्थिक आणि सामाजिक प्रगती त्यातून निर्माण झालेले प्रश्न त्याच्याविषयीचे असलेले वादविवाद या सर्व गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहोत. कारण हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. या ठिकाणी आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की राखीव जागांमुळे दलित समाजाची बहुजन समाजाची दलित आदिवासी त्यानंतर भटके विमुक्त यांची आर्थिक प्रगती होणे ही केवळ दलित समाजाचीच गरज नाही तर ती एकूणच देशाचा आर्थिक विकास सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टिकोनातून ती संबंध देशाची गरज आहे. म्हणून आरक्षणाचा प्रश्न हा फक्त दलितांपुरता मर्यादित ठेवून त्याची आपण चर्चा कामा नये. हां तो एक हां काय बोलतोय उभा ठेवा ना. तो एक राष्ट्रीय प्रश्न म्हणून आपण तो एक राष्ट्रीय प्रश्न म्हणून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. तो एक राष्ट्रीय प्रश्न म्हणून तो तो एक राष्ट्रीय प्रश्न म्हणून आपण तिकडे बघायला पाहिजे. याचं कारण असं की
जोपर्यंत समाजाच्या सर्व समाज घटकांची प्रगती होत नाही, त्यांचा विकास होत नाही, तोपर्यंत त्या राष्ट्राचा त्या देशाचा विकास झाला असं आपण म्हणू शकणार नाही. राखीव जगांच्या अनुषंगाने बोलत असताना आपल्याला प्रामुख्याने जातीव्यवस्थेचा विचार करावा लागेल. भारतामध्ये जशा प्रकारची जातीवर आधारलेली जातीव्यवस्था आहे, जन्मावर आधारलेली जातीव्यवस्था आहे, तशा प्रकारची व्यवस्था जगामध्ये कुठेही नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. शेकडो वर्ष अशा प्रकारची जातीव्यवस्था आहे आणि या जातीव्यवस्थेने संपूर्ण समाज घटकाची त्यांच्यामध्ये अशा प्रकारची एक उतरंड तयार केलेली आहे की आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा प्रकारचे सर्व प्रति अशा प्रकारची सर्व जी सत्ता समता आणि अजून दिसत नाही त्यांना उलटा केल्या वाटतं असं करा बरं फेसबुकवर एक असं असा बघा आता बोला. सत्ता संपत्ती आणि रोटेटिव्ह डिव्हाइस. सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा याचं जातीव्यवस्थेने अत्यंत विषम असं वाटप केलं आणि त्यामुळे एक फार मोठा समाज ज्याला पहिल्यांदा अस्पृश्य समाज असं म्हटलं जात होतं तो समाज सर्व प्रकारच्या काय असं करता आता झाला ना गोंधळ गडबड होत आहे ना काय अरे सरळ होता तो चालू आहे का था? चालू आहे आता ठीक आहे मत हिला हॅलो मत हिला चालू मी त्यांचं म्हणणं नाही का मत हिला म्हणून सगळा सत्यानाच झाला सगळा. हॅलो इकडून त्याला फोन करून विचार संबंध जगात कोणत्याही देशामध्ये नाही अशा प्रकारची जातीव्यवस्था भारतामध्ये गेली शेकडो वर्ष आहे आणि या जातीव्यवस्थेने ज्याला आपण सुरुवातीला वर्णव्यवस्था असं म्हणत होतो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी चार वर्णामध्ये विभागणी केली आपण असं म्हणत होतो. पण अशा प्रकारची वर्णव्यवस्था प्रत्यक्षात कधी अस्तित्वात होती ह्याच्याविषयी समाजशास्त्रज्ञांच्यामध्ये इतिहासकारांच्यामध्ये मतभेद आहेत. खऱ्या अर्थाने इथे होती ती जातीव्यवस्था होती आणि जातीव्यवस्था म्हणजे जन्मावर आधारलेली व्यवस्था. जन्म एखाद्या व्यक्तीचा एखाद्या जातीमध्ये जन्म झाल्यानंतर त्याच्यावरून त्याची समाजातलं स्थान काय आहे, त्याचे आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अधिकार काय आहेत हे जातीव्यवस्थेवरून निर्धारित होऊ लागलं, निश्चित होऊ लागलं. याचा एक परिणाम असा झाला फक्त समाजाच्या वरच्या तीन घटकांकडे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा राहिली आणि खालचा वर्ग जो होता ज्याला शूद्र वर्ग असं म्हणत असत म्हणजे जे आत्ता जे ओबीसी जे आहेत ते खऱ्या अर्थाने शूद्र आहेत, ते शूद्र वर्गामध्ये त्यांचा अंतर्भाव होतो, त्यांना कुठल्या प्रकारचे अधिकार नव्हते. अस्पृश्य हे त्याच्या खाली होते म्हणजे अस्पृश्य हे चातुर्वर्ण्यामध्ये अस्पृश्यांना जागा नाही, ते अवर्ण होते म्हणजे बिलो शूद्रांच्या त्या ते होते, शूद्रांच्या इथे खाली होते.
म्हणजे अनटचेबिलिटी हा शब्द जगाच्या कोणत्याही भाषेच्या डिक्शनरीमध्ये नाही. माणूस स्पर्श करण्याच्या पात्रतेचा नसतो, स्पर्श करण्याच्या लायकीचा नसतो अशी व्यवस्था जगामध्ये कुठेही नाही, जी फक्त भारतामध्ये होती आणि ज्याच्यावर मनूने जी मनुस्मृती लिहिली त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं होतं. बाबासाहेबांनी रेस म्हणजे वंश, म्हणजे जे ब्लॅक साईड अमेरिका आणि युरोपमध्ये वगैरे, आणि अस्पृश्यता ह्या दोघांच्यामध्ये तुलना करून सांगितलेलं असं होतं की अस्पृश्यता ही रेसपेक्षा म्हणजे वंशापेक्षाही भयंकर आहे. याचं कारण अस्पृश्यता ही हिडन आहे, जी व्यक्ती अस्पृश्य असते तिच्या व्यक्तिमत्वावरून तिच्या पेहरावावरून आज तुम्हाला अस्पृश्य माणूस कोण हे सांगता येणार नाही. परंतु ब्लॅक्स लोक जे आहेत त्यांच्या कलरवरून तुम्हाला कळतं की ही व्यक्ती ब्लॅक आहे, ही व्यक्ती व्हाईट किंवा गौरवर्णीय नाही. म्हणून या सगळ्या संबंधामध्ये सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठेचं विषम वाटप केल्यामुळे हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले, शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवल्यामुळे समाजाच्या फार मोठ्या घटकाची आर्थिक सामाजिक राजकीय प्रगती आणि विकास कुंठित झाला. आणि हे पहिल्यांदा ओळखलं महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. फुल्यांना आपल्याकडे बरेच लोक हे समाज सुधारक असं म्हणतात. कलकत्त्याच्या एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीमध्ये माझं भाषण झालं होतं एक साधारणपणे 15 वर्षापूर्वी. कारण फुल्यांनी जे कार्य केलं 100 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी ते कार्य इतकं क्रांतिकारक स्वरूपाचं होतं की फुल्यांना समाज सुधारक असं म्हणणं हे म्हणजे फुल्यांचा अवमान करण्यासारखं आहे. फुले हे खऱ्या अर्थाने भारतातील पहिले समाज क्रांतिकारक होते. ही वॉज सोशल रिव्होल्युशनरी. आणि म्हणून त्यांनी अस्पृश्यतेच्या विरोधाच्यामध्ये आम्हाला तिसरी चौथीमध्ये असताना धडा होता, त्यांनी पुण्यातला एक हौद आपल्या ह्याच्यातला अस्पृश्यांसाठी तहानलेल्या अस्पृश्यांसाठी मोकळा केला, खुला केला. हे आम्हाला तिसरी चौथीमध्ये असताना कळत नव्हतं, पण आता त्याचा अर्थ कळतो की हा जो फुल्यांनी आपल्या घराच्या समोरचा बाजूचा अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी हौद खुला करणं ही भारतातली खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची सुरुवात होती. आणि म्हणून फुल्यांनी हे ओळखलं की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना चित्त गेले, चित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. आणि म्हणून फुल्यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये काढली, अस्पृश्य मुलींसाठी पहिली शाळा काढली, त्यासाठी म्हणजे नंतर मग शाळा जे सुरू केली त्याच्यामध्ये सगळ्याच मुली ना त्याने शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि फुल्यांचा हा जो संपूर्ण मोठेपणा जो होता तो मोठेपणा बाबासाहेबांनी ओळखला. बाबासाहेब हे पहिले असे महान व्यक्तिमत्व की ज्यांनी म्हणजे क्रांतीसूर्य की ज्यांनी फुल्यांचा मोठेपणा ओळखून फुल्यांना आपलं गुरु मानलं. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की बाबासाहेबांनी बुद्ध कबीर, बुद्ध म्हणजे करुणेचा, ज्ञानाचा, शिलाचा, तत्वज्ञानाचा अंतिम उपासक, जगातला सर्वश्रेष्ठ उपासक म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध, त्याला बाबासाहेबांनी गुरु मानलं. दुसऱ्या बाजूला कबीराला बाबासाहेबांनी गुरु मानलं, कारण त्यांच्या लहानपणीच ते विद्यार्थी असताना त्यांच्या घरामध्ये कबीराच्या दोह्यांचं वाचन आणि गायन होत असे. कबीराला गुरु मानलं. कबीर एक खूप मोठा माणूस होऊन गेला, एक मोठी विभूती होऊन गेली. आणि त्यांच्या जोडीला बाबासाहेबांनी ज्योतिराव फुल्यांना गुरु मानलं. म्हणजे हा बाबासाहेबांचा दृष्टीपणा होता. बाबासाहेबांच्या अनेक मोठेपणापैकी फुल्यांना गुरु मानलं, एका माळी समाजाच्या माणसाला बुद्धाच्या तोडीला बुद्धाच्या बरोबर बसवणं, ह्याच्यामध्ये बाबासाहेबांचा मोठेपणा, बाबासाहेबांची चिंतनात्मक बैठक, बाबासाहेबांचा एकूणच समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, माणूस ओळखण्याची बाबासाहेबांची दृष्टी ही फुल्यांना गुरु मानण्यामधून व्यक्त होते. आणि म्हणून मी या निमित्ताने बाबासाहेबांनाही अभिवादन करतो. आपल्याला माहिती आहे की इंग्रज इथे आल्यानंतर खऱ्या अर्थाने अस्पृश्यांची किंवा डिप्रेस क्लासेसची मिलिटरीमध्ये भरती सुरू झाली. आणि बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार हे मिलिटरीमध्ये होते.
आणि मिलिटरीमध्ये गेल्यामुळे शिक्षणाचा एक प्रघात अस्पृश्यांमध्ये सुरू झाला. म्हणजे इथे इंग्रज जर समजा आले नसते तर कदाचित दलित समाज, पूर्वाश्रमीचा अस्पृश्य समाज आजही जिथे आला तिथे राहिला. इंग्रजांनी या देशाचं आर्थिक शोषण केलं. त्यांच्या वसाहतवादी धोरणामुळे, त्यांच्या वसाहतवादी भूमिकेमुळे आणि कार्यक्रमांच्यामुळे या देशाचं आर्थिक नुकसान प्रचंड झालेलं आहे, त्याच्याविषयी दुमत नाही. परंतु बाबासाहेबांनी असा प्रश्न उपस्थित केलेला होता की इथे इंग्रज इथे आल्यामुळे या देशातील जनतेला कायद्यासमोरची समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य, अशा प्रकारच्या संकल्पना भारताला पहिल्यांदा ब्रिटिशांनी शिकवल्या. आता ह्याच्यामध्ये बाबासाहेबांची भूमिका अशी होती की अस्पृश्य हे जर हिंदू समाजाचे घटक जर आहेत तर अस्पृश्यांना हिंदू समाजाला जे अधिकार आहेत ते प्राप्त झाले पाहिजेत. गांधीजी आणि बाबासाहेब यांच्यामधला संघर्ष जो होता हा संघर्षसुद्धा आपण नीट समजून घ्यायला पाहिजे, त्याच्याविषयी आपण केव्हा तरी चर्चा सुरू केली पाहिजे. प्रश्न होता गांधींची भूमिका अशी होती की मुसलमानांना विभक्त मतदारसंघ दिले, शिखांना विभक्त मतदारसंघ दिले, अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ दिले की मग स्वातंत्र्यासाठी लढणार कोण, हा गांधीजींचा प्रश्न होता. आणि बाबासाहेबांचा प्रश्न असा होता की या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझा दलित समाज, माझे दलित बांधव ह्यांना जर प्रगती त्यांची होणार नसेल, त्यांना जर त्या आर्थिक आणि सामाजिक राजकीय विकासामध्ये त्यांना जर स्थान नसेल तर या देशाच्या स्वातंत्र्याचा माझा संबंध काय. आणि हा जो प्रश्न बाबासाहेबांनी विचारला त्या प्रश्नाला गांधीजींच्याकडे उत्तर नव्हते. गांधीजींनी बाबासाहेब आंबेडकर ह्या दोघांचा जो संघर्ष होता तो निवडणुकीचं तिकीट घेऊन कुणाला पैसे द्यावे, कुणाला कॉन्ट्रॅक्ट द्यावे, कुणी कमिशन घ्यावं याच्यापुरतं मर्यादित नव्हता. तो एक तात्विक संघर्ष होता, तो आपण वेगळ्या पातळीवर समजून घ्यायला पाहिजे. परंतु स्वातंत्र्यानंतर माझ्या समाजाचं काय होईल हा जो बाबासाहेबांनी प्रश्न विचारला त्याचं गांधीजींच्याकडे समाधानकारक उत्तर नव्हतं हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मग बाबासाहेबांचा रोखठोक प्रश्न असा होता की आय डोंट हॅव मदरलँड, मला मातृभूमी नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी सहभाग घेतला नाही. आता स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी सहभाग घेतला नाही म्हणून बाबासाहेबांच्यावर प्रचंड टीका झाली. पण माझं असं म्हणणं होतं बाबासाहेबांनी जरी प्रत्यक्षात स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग जरी घेतला नसला तरीसुद्धा बाबासाहेबांनी दुसऱ्या 1932 आणि 1933 गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी जी भाषणं केलेली आहेत ती भाषणं पूर्णपणे देशाच्या स्वातंत्र्याची मागणी करणारी आहेत. बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठातून PhD झाले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून DSC झाले, डॉक्टर ऑफ सायन्स. म्हणजे आत्तापर्यंत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्स आणि कोलंबिया विद्यापीठातून PhD अर्थशास्त्रामध्ये घेणारे बाबासाहेब आंबेडकर एकमेव भारतीय आहेत. आजपर्यंत दुसरा भारतीय झालेला नाही. कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यान माझं झालं, त्याच्यामध्ये मला त्यांच्या व्हाईस चॅन्सलरने सांगितलं की 300-350 वर्षांच्या इतिहासामध्ये सर्वात ब्रिलियंट विद्यार्थी जर कोण असेल त्यांच्या संबंधी इतिहासामध्ये कोलंबिया विद्यापीठाच्या, तर ते म्हणजे डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर. आणि म्हणून बाबासाहेबांना त्यांनी DD ही सन्माननीय LL.D डॉक्टर ऑफ लॉ, बाबासाहेबांकडे जे डिग्र्या ज्या होत्या ह्या म्हणजे MBA आणि MA त्यांनी लंडन कोलंबियामधून केलेली होती. DD त्याला उस्मानिया युनिव्हर्सिटीमधून बाबासाहेबांना मिळाली, DSC त्यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मिळाली, आणि LL.D ही LL.D म्हणजे डॉक्टर ऑफ लॉ ही सन्माननीय पदवी त्यांना कोलंबिया विद्यापीठाने दिली. तेव्हा आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की बाबासाहेबांची भूमिका अशी होती की ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे अधिकार सवर्ण समाजाला आहेत ते सगळे अधिकार यांना पाहिजे, दलितांना मिळाले पाहिजेत. आणि दलित इज सेपरेट आयडेंटिटी, ती एक सेपरेट मायनॉरिटी आहे, ती एक वेगळी मायनॉरिटी आहे. आणि म्हणून मुसलमान समाजाला किंवा शीख समाजाला अल्पसंख्याक म्हणून जे अधिकार आहेत हे अधिकार अस्पृश्यांना मिळाले पाहिजेत. आणि त्यात कोणत्याही प्रकारची चूक होती असं मला वाटत नाही. उलट मी गेली 45 वर्ष या भूमिकेचं सातत्याने समर्थन करत आलेलो आहे. बाबासाहेबांनी शिक्षण अधिकार पाहिजे असं म्हटल्यानंतर 1945 पीपल्स एज्युकेशन सोसायटी काढली आणि 1947 सिद्धार्थ कॉलेज सुरू केलं. नंतर मग सगळी कॉलेजेस सुरू केली, पण ते सिद्धार्थ कॉलेज बाबासाहेबांनी सकाळचं काढलं. म्हणूनच मी आणि माझ्यासारखे हजारो तरुण
दलित समाजाचे शिक्षण घेऊ शकले. आज आपण मी तुमच्यासमोर बोलतो आहे ते सुद्धा केवळ बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे आणि त्यांच्या 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 त्याने केलेल्या सातत्याच्या संघर्षामुळे. मी गोलमेज परिषदेविषयी तुम्हाला सांगत होतो की बाबासाहेबांना सेपरेट मतदारसंघ विभक्त मतदारसंघाची मागणी केल्यानंतर त्याला गांधीजीने विरोध केला आणि 1932 पुणे करार झाला आणि या पुणे करारानुसार संयुक्त मतदारसंघ आणि त्यांना राखीव जागा ठेवण्यात आल्यात डिप्रेस क्लासेससाठी. 1935 पूर्वी दलितांना म्हणजे शेड्यूल कास्टना डिप्रेस क्लासेस असं म्हणत. 1935 डिप्रेस क्लासेसचं नामाभिधान इंग्रजांनी शेड्यूल कास्ट असं केलं. शेड्यूल म्हणजे एक यादी किंवा लिस्ट आणि अशा यादीमध्ये पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांचा त्यांनी समावेश केला. आपल्याकडे दोन याद्या आहेत. एक यादी आहे शेड्यूल कास्ट. शेड्यूल कास्ट म्हणजे अस्पृश्य होते आणि शेड्यूल ट्राईब्स म्हणजे आदिवासी. आदिवासी अस्पृश्य नाहीत हे आपण लक्षात घ्या. आदिवासी हे नागरी विभागापासून शहरी विभागापासून लांब राहतात आणि त्यांना नागरी ज्या सुखसोयी असतात त्या त्यांना मिळत नाहीत. पण दॅट इज जॉग्रफिकल डिस्टन्स फ्रॉम द अर्बन एरिया. पण ते अस्पृश्य नव्हते. आणि मग ह्याच्यातून जेव्हा 1950 बाबासाहेबांनी राज्यघटना तयार करण्याचा जो प्रयत्न केला, राज्यघटनेचं काम जवळजवळ 2.5 वर्ष सुरू होतं, त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं योगदान एवढं महत्त्वाचं आहे की बाबासाहेबांना मागणी न करता बाबासाहेबांच्या अनुयायाने बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं. कारण शेवटच्या भाषणामध्ये म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 जेव्हा घटनेचा स्वीकार करण्यात आला, म्हणजे घटनेचा त्याचं अंमलबजावणी सुरू झाली 26 जानेवारी 1950, पण 26 नोव्हेंबर 1949 घटना ॲडॉप्ट झाली आणि ती अधिकृतपणे स्वीकारण्यात आली, तेव्हा राजेंद्र प्रसादांनी भाषण जे केलेलं आहे त्या भाषणात त्यांनी असं म्हटलेलं आहे की या संपूर्णपणे बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिण्याचं ऐतिहासिक योगदानाचं काम त्याने केलेलं आहे. कारण मध्यंतरी अरुण शौरीने एक पुस्तक लिहिलेलं होतं वर्शिपिंग फॉल्स गॉड्स. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांचं हातामध्ये राज्यघटनेची कॉपी देऊन तुम्ही सक्का पुतळे उभे करता. बाबासाहेबांनी एकट्यानेच घटना लिहिली नव्हती. बाबासाहेबांनी कधीही आपण एकट्याने घटना लिहिली असं म्हटलेलं नाही आहे. बाबासाहेबांनी नावं दिलेली आहेत त्यातले कोणकोण तज्ज्ञ होते ते. पण बाबासाहेबांनी काय केलं तर बाबासाहेब काँग्रेस पक्षामध्ये नसतानासुद्धा एकूणच इथे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चार मूल्यावर आधारलेली भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी बाबासाहेबांनी अतिशय टोकाचे परिश्रम घेतले. त्या भूमिका, वेगवेगळ्या भूमिका लोकांना समजावून सांगितल्या, त्या भूमिकांचं समर्थन केलं. आणि काँग्रेसच्या लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की या घटनेतल्या वेगवेगळ्या कलमांचं समर्थन काँग्रेसमधल्या लोकांनी जे केलं त्याच्यापेक्षा अधिक प्रभावीपणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं. बाबासाहेब म्हणाले असं की काँग्रेस ही एक शिस्तबद्ध संघटना आहे, कारण वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू ह्या त्या कमिटीमध्ये प्रमुख होते. पण एवढं मोठं योगदान बाबासाहेबांचं आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी जेव्हा ज्या ज्या ठिकाणी मी संबंध देशभर फिरलो, खेड्यापाड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे स्टॅच्यूज किंवा पुतळे उभे असतात, त्या पुतळ्याच्यामध्ये एकतर बाबासाहेबांचा सपोर्ट दाखवलेलं असतं, म्हणजे वॉर्निंग देशाला दिशा दिलेलं असते, म्हणजे मी सांगितलेल्या मार्गाने चला असं त्यांना म्हणायचं असतं, म्हणजे राज्यघटनेच्या मार्गाने चला असं त्यांना म्हणायचं असतं. आणि दुसरे बरेचसे स्टॅच्यूज किंवा पुतळे बाबासाहेबांचे उभे जे असतात त्याच्यामध्ये हातात राज्यघटनेची प्रत असते. या राज्यघटनेमध्ये फंडामेंटल अधिकार आहेत, मूलभूत हक्क आहेत, आणि हे 7 मूलभूत अधिकार आहेत आणि ते राज्यघटनेच्या 3 भागामध्ये आहेत. हे मूलभूत अधिकार जे आहेत ते नागरिकांना, प्रत्येक नागरिकाला मिळाले पाहिजे. जात, धर्म, भाषा, प्रांत, लिंग, रंग, वंश याच्या आधारे कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता हे अधिकार लोकांना मिळाले पाहिजेत. अशा प्रकारचे मूलभूत अधिकार आहेत. त्यांना मूलभूत अधिकार अशासाठी म्हटलेलं आहे की दे आर सो फंडामेंटल. ते हे मूलभूत अधिकार बरेचसे ह्युमन राईट्स म्हणजे चार्टर ऑफ ह्युमन राईट्समध्ये म्हणजे मानवी अधिकार 1948 युनायटेड नेशन्सने म्हणजे युनोने जे मान्य केले त्यातनं बरेचसे जे घेतलेले आहेत. परंतु लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी आणि जस्टिस हे सगळे जे आहेत हे प्रियांबलमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यांचा संपूर्ण खुलासा हा भारताच्या राज्यघटनेच्या 3 भागामध्ये केलेला आहे.
ह्याच्यामध्ये ह्या राज्यघटनेचं एक वैशिष्ट्य असं आहे, जातीव्यवस्थेमुळे हे जे दलित समाज, डिप्रेस क्लासेस किंवा शेड्यूल कास्ट आणि शहरापासून लांब राहिल्यामुळे आदिवासी म्हणजे शेड्यूल ट्राईब्स, हे दोन जे मागे राहिले, उपेक्षित राहिले, वंचित राहिले, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ समान संधीचा अवलंब न करता त्यांच्यासाठी विशेष संधी आपण निर्माण केली पाहिजे. म्हणजे इक्वल ऑपॉर्च्युनिटी हा लोकशाहीचा गाभा आहे, सगळ्यांना समान संधी. पण ज्या ठिकाणी समाज वेगवेगळ्या स्तरावर आहे, त्यांच्यामध्ये इतकी विषमता आहे, आणि नुसती विषमता नाही तर ती ग्रेडेड इनइक्वॅलिटी आहे. बाबासाहेब हे पहिले समाजशास्त्रज्ञ की ज्यांनी सांगितलं की भारतामध्ये जातीव्यवस्थेने फक्त इनइक्वॅलिटी निर्माण नाही केली, फक्त विषमता निर्माण नाही केली, एक ग्रेडेड इनइक्वॅलिटी निर्माण केली. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र त्याच्यामध्ये परत 5-6 हजार जाती. आणि बाबासाहेबांनी असा प्रश्न उपस्थित केला होता की जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड का नाही झालं, त्याचं उत्तर त्याने असं दिलेलं आहे की प्रत्येक जातीला आपल्या वर कोण आहे ह्याची काळजी असत नाही, कारण प्रत्येक जातीला आपल्या खाली कोणीतरी आहे याचा अभिमान वाटतो. एव्हरी कास्ट टेक्स प्राईड दॅट समबडी इज बिलो इट, म्हणजे आपल्या खाली कोणीतरी आहे. आणि म्हणून आपल्याकडे जातीच्या जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड झालं नाही. आणि मग सगळ्या ह्याच्यामध्ये विशेषतः मनुस्मृतीमध्ये त्याला त्याला मान्यता मिळाली, ते कोडिफिकेशन केलं, त्याला धार्मिक सँक्टिटी मिळाली. आणि म्हणून 1927 साली प्रक्षोभ होऊन बाबासाहेबांनी महाड येथे सत्याग्रहाच्या वेळेला मनुस्मृतीचं जाहीर दहन केलं. आजही लोकांची इच्छा अशी आहे की आपण मनुस्मृती परत आणली पाहिजे. मनुस्मृती आणण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत, जातीव्यवस्था घट्ट करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत, तो काही प्रयत्न मला वाटतं आंबेडकर जनता आपण त्यांचं यशस्वी आपण होऊ देणार नाही. राज्यघटनेमध्ये हे जे आरक्षण जे आहे ते 3 प्रकारचं आहे. एक तर राजकीय आरक्षण आहे, म्हणजे राजकीय आरक्षण हे पुणे कराडातून निर्माण झालेलं आहे, म्हणजे जॉईंट इलेक्टोरेट, संयुक्त मतदारसंघ आणि राखीव जागा, म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राखीव जागा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे शेड्यूल कास्टसाठी 15% आणि शेड्यूल ट्राईबसाठी 7.5% ह्या राखीव जागा राजकीय राखीव जागा आहेत, आणि त्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आहेत. राज्यसभा आणि विधान परिषद यांच्यामध्ये राखीव जागा नाहीत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता या ज्या राखीव जागा ज्या आहेत, ह्या राजकीय राखीव जागा म्हणजे पॉलिटिकल रिझर्वेशन्स, पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन. त्याच्यानंतर खरं म्हणजे बाबासाहेबांना प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन पाहिजे होतं, म्हणजे जातीच्या प्रमाणामध्ये रिप्रेझेंटेशन द्या प्रत्येक समाजाला, नॉट ओन्ली फॉर द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स. दुसरं शिक्षणातलं आरक्षण, म्हणजे शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षण यासाठी दिलं पाहिजे की जसं मी तुम्हाला म्हणालो की शिक्षण ह्या सर्व प्रगतीची गुरुकिल्ली आहे. गेल्या 50 वर्षामध्ये 60-70 वर्षामध्ये जी प्रगती दलितांची झाली, आदिवासींची झाली, त्याचं मुख्य कारण त्यांच्यामुळे झालेला शिक्षणाचा प्रसार, हे शिक्षणातलं आरक्षण आहे. आणि तिसरं आरक्षण नोकऱ्यांच्यामधलं आरक्षण आहे, म्हणजे पब्लिक सर्व्हिसेसमध्ये, म्हणजे सरकारी नोकऱ्या ज्या आहेत, शासकीय नोकऱ्या आहेत, सेवा आहेत, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आहेत, सार्वजनिक उपक्रम आहेत, त्यांच्यातल्या राखीव जागा, ह्या 3 प्रकारच्या राखीव जागा आहेत. आता एक गोष्ट लोकांच्या मनामध्ये, म्हणजे दलितांच्यामध्ये आहे काही प्रमाणामध्ये, पण प्रामुख्याने सवर्ण समाजाच्या मनामध्ये एक गैरसमज मोठा असा आहे की राखीव जागा किती काळ सुरू ठेवणार, आणि राखीव जागा ह्या फक्त सुरुवातीला 10 वर्षांसाठी होत्या. म्हणजे मी एकदा दिल्लीमध्ये असताना, प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना जेव्हा टाइम्स नावावर मी चर्चेला गेलो, तेव्हा भारतातले एक अत्यंत नावाजलेले श्रेष्ठ वकील हे आणि मी, आम्ही दोघे ते चॅनलवर होतो, तर ते असं म्हणलं की प्रोफेसर मुणकेकर राखीव जागा फक्त पहिल्या 10 वर्षांसाठी होत्या. म्हटलं तुम्ही सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करता, माझ्याकडे काय कायद्याची डिग्री नाही, जरी मी राज्यघटना गेली 50 वर्षामध्ये 50 वेळा वाचलेली असली तरीसुद्धा, मला ती पाठ झालेली आहे, पण माझ्याकडे काय, मी काय एल एल बी नाही किंवा एल एल एमचा विद्यार्थी नाही, पण तुम्हाला एवढं कसं माहिती नाही, राखीव जागेला 10 वर्षांची अट ही फक्त लोकसभा आणि विधानसभामधल्या ज्या राखीव जागा आहेत त्यांनाच फक्त 10 वर्षाची मर्यादा होती. शिक्षण आणि नोकऱ्यांच्यामधल्या राखीव जागांना अशा प्रकारची कालमर्यादा नाही. आणि म्हणून ह्या राखीव जागा ज्या राजकीय ज्या आहेत, लोकसभा आणि विधानसभा, ह्या राखीव जागा प्रत्येक 10 वर्षाने वाढवाव्या लागतात. म्हणजे 1950 साली सुरू झाल्या,
1961 साली, 1971 साली, 1981 साली, 1920 साली, आता त्या राखीव जागा उद्या घटना दुरुस्ती करून 2021 पासून 2030 पर्यंत परत 10 वर्षांसाठी वाढवतील. आता ते ह्या ज्या राखीव जागा लोकसभेमधल्या आणि विधानसभेमधल्या ज्या आहेत त्याच्याविषयी माझी स्वतःची काही मतं आहेत. 6 वर्ष मी राज्यसभेमध्ये होतो पण तो विषय मी आता मांडत नाही. फक्त मी एवढंच सांगू इच्छितो, राखीव जागांवर जे मागासलेले म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब खासदार आणि आमदार जे निवडून येतात ते दुर्दैवाने आज प्रभावीपणे काम करताना दिसत नाहीत. ते आपापल्या पक्षाच्या हुकुमतेखाली असतात आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे त्यांना की त्यांच्या मिटिंग आमच्या घेत होता. मी त्यांचा एक फोरमही काढलेला होता लोकसभेमध्ये, साधारणपणे 110, 115 आणि 120-130 लोक, राज्यसभेत 15-20 लोक, असे 140 लोकांचा एक मोठा समुदाय आहे. मला मी असं पाहिलेलं आहे की ज्या प्रभावीपणे त्यांनी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब समाजाचे प्रश्न, त्यांची गाराणी, त्यांच्या कंप्लेंट, त्यांच्या विकासाचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडले पाहिजेत, तितक्या प्रभावीपणे ते मांडत नाहीत. आता किती प्रभावीपणे ते मांडतात हे मी या ठिकाणी सांगत नाही. त्यासाठी बहुजन संघटकला माझ्याशी विरोध असं माझी विनंती आहे की त्याने एक सेपरेट चर्चा त्याच्यावर ठेवावी. परंतु सांगायचा मुद्दा असा की ह्या राखीव जागा राजकीय राखीव जागांना फक्त 10 वर्षाची मुदत होती. आता ती परत 2021 मध्ये पुढच्या वर्षी वाढवतील, त्याला घटना दुरुस्ती करावी लागेल. सगळ्यामध्ये कॉन्ट्रवर्शियल मुद्दा जो आहे तो नोकरीमधले आणि शैक्षणिक राखीव जागा. नोकऱ्यांच्यामधल्या शैक्षणिक राखीव जागा आणि नोकऱ्यांच्यामधल्या राखीव जागांच्याविषयी दोन गोष्टींच्यावर प्रामुख्याने आक्षेप घेतला जातो. एक असा की मेरिटच्या संबंधामध्ये मेरिटचा मुद्दा उपस्थित केला जातो की तुम्ही जेव्हा शैक्षणिक संस्थांच्यामध्ये राखीव जागा देवा ठेवता तेव्हा सवर्ण समाजातल्या लोकांना असं वाटतं की आमचं मेरिट जे काय आहे, आमची जी गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेला डावललं जातं आणि आमच्यावर फार मोठा अन्याय होतो. आता मेरिट म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे. मेरिट ह्याचा अर्थ तुमची गुणवत्ता. म्हणजे समजा समाजामध्ये अ, ब, क आणि ड ह्या 4 लोकांचं समजा ह्या 4 व्यक्ती आहेत. आता या 4 लोकांचं मेरिट आपण कधी मोजू शकतो, त्यांची तुलना कधी करू शकतो? जर अ, ब, क आणि ड ह्या 4ही लोकांना शिक्षणाची समान संधी असेल, त्यांची आर्थिक परिस्थिती सारखी असेल, त्यांच्या घरातलं वातावरण सारखं असेल, त्यांचे आईवडील सुशिक्षित असतील, त्यांच्याकडे सर्व प्रकारची साधनसामुग्री आहे, त्यांच्याकडे अभ्यास करण्यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा आहे, त्यांना पायी चालावं जागं लागत नाही, त्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी बसची किंवा कारची सुविधा आहे किंवा सायकल आहे, म्हणजे ते सगळे अ, ब आणि क आणि ड हे 4 समाजातले लोक हे जर एकाच पातळीवर जर समजा असले तरच आपण त्यांच्याशी तुलना करू शकतो. आता गुणवत्ता मोजायची समजा असेल तर एखादा मंत्र्याचा मुलगा, एका IAS ऑफिसरचा मुलगा, एका व्हाईस चान्सलरचा मुलगा किंवा मुलगी, एका शेतकऱ्याचा मुलगा आणि एका आदिवासीचा मुलगा आणि एका शेतमजूर बाईचा मुलगा किंवा मुलगी, या सगळ्यांची गुणवत्ता तुम्ही एकाच मापाने कशी मोजणार? म्हणजे हे अनितिमानकारक आहे. दिस इज इमॉरॅलिटी. एक एक वाक्य माझा आपण लक्षात ठेवा आणि ते वाक्य असं आहे की ऑल इक्वल्स कॅनॉट बी ट्रीटेड अनइक्वली. म्हणजे समान असलेल्या लोकांना तुम्ही विषम वागणूक देऊ शकत नाही. बट अनइक्वल्स कॅनॉट बी ट्रीटेड इक्वली. पण विषम स्तरावर असलेले लोक यांना तुम्ही समान लेखू शकत नाही. त्यांच्यासाठी तुम्हाला तरतूद करावी लागेल. मी तुम्हाला मी एक साधं उदाहरण देतो. ह्याचं कारण असं की समजा एखाद्या विहिरीला 4 पायऱ्या असलेली शिडी समजा आहे, शेवटचा माणूस शूद्र आहे आणि पहिल्या पायरीवर समजा उभा ब्राह्मण आहे, दुसऱ्या शिडीवर क्षत्रिय आहे, तिसऱ्या शिडीवर वैश्य आहे आणि चौथ्या शिडीवर समजा शूद्र आहे. आणि हे समजा विहिरीपासून ठेवलं आपण आणि बरोबर एका प्रत्येकाने एक एक पायरी खाली जायचं ठरवलं असं, तर विहिरीमध्ये शूद्र बुडून मरेलच ना, कारण तो डायरेक्टच खाली जाईल. म्हणजे वैश्य 1 फूट उंच राहील, क्षत्रिय 2 फूट पाण्यापासून उंच राहील आणि ब्राह्मण पाण्याच्या पातळीपासून 3 फूट उंच राहील. म्हणजे सगळ्यांना तुम्ही जर एक नियम जर लावलात तर असं होईल की शूद्र पाण्यामध्ये बुडून त्या विहिरीमध्ये मरेल. तेव्हा जे
शेड्यूल कास्ट, दलित, आदिवासी, भटके मुक्त आणि सवर्ण समाजातून पुढे असलेले लोक ह्यांची तुम्ही मेजरमेंट करू शकत नाही. मी समजा आता असं खटकावर गृहित धरा की मी प्लॅनिंग कमिशनचा मेंबर होतो, म्हणजे मिनिस्टर ऑफ राज्यमंत्री होतो, मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू होतो. हे लक्षात घ्या, मुंबई विद्यापीठाचा मी पहिला दलित कुलगुरू नाही, मी पहिला नॉन ब्राह्मीण कुलगुरू. म्हणजे 1947 नंतर मुंबई विद्यापीठाचे जितके कुलगुरू झाले त्याच्यामध्ये आय एम द फर्स्ट नॉन ब्राह्मीण व्हाईस चान्सलर. त्याच्यानंतर मी राज्यसभेमध्ये मी होतो. समजा उद्या माझा मुलगा आय ए एस ऑफिसर झाला. आता माझा मुलाने आय ए एस ऑफिसर होणं ह्याच्यामध्ये मला काही पराक्रम वाटत नाही, ओके. पण माझ्या दृष्टिकोनातून एखाद्या शेतमजूर बाईचा मुलगा तो मॅट्रिक पास झाला तर एखाद्या शेतमजूर बाईचा मुलगा 40% मार्क मिळवून मॅट्रिक पास झाला किंवा 10वीची परीक्षा किंवा 12वीची परीक्षा मुलगा किंवा मुलगी पास झाली तर ते माझ्या मुलाने आय ए एस होण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. ह्याचं कारण असं आहे की शेतमजूर बाई ती किती कष्ट करते, तिचा मुलगा कुठल्या परिस्थितीमध्ये असतो, त्याचा बाप काय काम करतो, त्याला किती मजुरी मिळते, तो कोणत्या झोपडीमध्ये राहतो, त्याच्याकडे कुठली पुस्तकं आहेत, साधनसामग्री आहेत, त्याचा विचार करूनच तुम्हाला करावं लागेल. जो माणूस ज्या माणसाची मुलं समजा 3000 चौरस फुटाच्या घरामध्ये राहतात, ज्यांना शाळेमध्ये जायला गाडी आहे, ज्याच्या ज्याला खास ट्युटर शिकवायला असतो, ज्याच्या घरामध्ये त्याला स्वतःचा स्टडी रूम असतो, असा विद्यार्थ्याचे मार्क आणि शेतमजूर बाईचे किंवा आदिवासी बाईच्या मुलीचे मार्क हे दोघांची तुलना तुम्ही करू शकत नाही. आणि त्यामुळे मेरिट आणि दुसरी गोष्ट अशी आहे जे बाबासाहेबांनी सांगितलं, इथे मेरिट हे जातीवरूनच ठरतं. म्हणजे एखादा समजा मेरिटोरियस मुलगा किंवा मुलगी दलित समाजाचे असेल तर ते इतर समाजाला मान्यच नाही, त्यांना नेहमीच असं वाटतं की हे फक्त सरकारचे दावे आहेत. ही नेहमी भाषा मी आता गेले जवळजवळ 15 वर्ष मी मुंबईमध्ये नव्हतो, दिल्लीमध्ये होतो आणि दिल्लीमध्ये सारखी ती हिंदी भाषा एक हिंदी भाषा बोलली जाते. पण मी हे मुंबईमध्ये असताना कुलगुरू असताना हे पाहिलेलं आहे की प्रचंड राग आहे. आणि मग हे जे मेरिट आमचं बुडालं असं जे म्हणतात त्या लोकांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो की मग तुम्ही अमेरिकेमध्ये जेव्हा जाता, इंग्लंडमध्ये जेव्हा जाता, त्या भारतीयांसाठी वेगळ्या सुविधा असल्या पाहिजे, अशी तुम्ही मागणी का करता? मग आता ओबीसी समाज राखीव जागांची मागणी केली तर मी समर्थन करतो मंडळ कमिशनचं. आणि मंडळ कमिशनची इम्प्लिमेंटेशन व्ही पी सिंगांनी 1989 केलं आणि त्याच्या अगोदर 8 वर्ष अगोदर 1981 पहिली मंडळ कमिशनची सभा मुंबईमध्ये देवळीमध्ये माडमध्ये आम्ही घेतलेली होती. मला सांगायचा मुद्दा, आता मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहेत कारण त्यांना वाटतं सत्तेमध्ये म्हणजे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांच्यामध्ये आपला योग्य ते प्रमाण नाही. महिलांच्या आरक्षणाचं प्रमाण आहे, मागणी आहे 33% महिलांना राखीव जागा पाहिजेत पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये. प्रश्न असा आहे की मेरिट ही कन्स्ट्रक्ट आहे, मेरिट ही एक कल्पना आहे, संकल्पना आहे. आणि म्हणून मेरिट ही कुणाचीही मक्तेदारी नाही, मेरिट ही कोणत्याही जातीची किंवा कोणत्याही समाज घटकाची मक्तेदारी नाही. कुणीही मेरिट म्हणून जन्मानं आलेलं नाही, मेरिट घेऊन जन्माला येत नाही. माणूस परिस्थितीमधून मेरिटोरियस किंवा नॉन मेरिटोरियस हा परिस्थितीमधून निर्माण होतो. मी तुम्हाला या बाबतीमध्ये ज्या लोकांना मेरिट 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 असा जे लोक जप करतात आणि आमचं मेरिट बुडालं असं म्हणतात त्यांना मी 2 प्रश्न विचारतो. आमचे एक मित्र साई संस्था चालवतात आणि त्या साई संस्थेमध्ये सेक्स वर्कर्स ज्यांना मराठीमध्ये आपण वेश्या असं म्हणतो, प्रॉस्टिट्यूट, त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचं काम करतं. त्या संस्थेशी मी जोडला गेलेलो आहे. पावसाळ्यामध्ये त्या सगळ्या मुलांना 40 मुलं आहेत, ते मुलं डॉक्टर इंजिनियर पण त्यातले काय काय झालेलं आहे त्यांचा मी गेट टुगेदर करतो. ही सगळ्या मुलांना एका शेल्टरमध्ये आश्रय दिलेला होता. आता शेल्टरमध्ये हा आश्रय दिल्यानंतर आता तो पावसाळ्यामध्ये तो बंद केला. आता आम्ही सरकारकडे उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांकडे आम्ही अशी मागणी केली की त्यांना तुम्ही त्यांच्या विभागामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळेत त्यांना तुम्ही आश्रय द्या म्हणून. अजून त्यांच्या काही प्रश्नात उत्तर आले नाही. पण ते त्याला ती मुलं कुठे गेले? पहिलीपासून 10वीपर्यंतची मुलं जी आहेत सेक्स वर्कर्सची कामाटीपुऱ्यामध्ये, त्याची मुलं कुठे गेल्यात राहायला? परत ती मुलं आपल्या आईकडे राहायला गेली. कॅन यू इमॅजिन, तुम्ही कल्पना करू शकता हा समाज किती दांभिक आहे, हा समाज किती हिपोक्रॅटिक आहे, हा समाज किती संधीसाधू आहे आणि हा समाज किती बोगस आहे
नीतिमत्तेच्या गोष्टी जे लोकं सांगतात, संस्कृतीच्या महानता ज्या गोष्टीच्या सांगतात, त्यांना किमान त्यांनी स्वतःच्या मनाची विचार केला पाहिजे. ही सेक्स वर्करची किंवा वेश्यांची मुलं तर कुठे राहतात? ते आपल्या आयांच्याकडे राहतात. आणि त्या त्यांच्या आयांच्याकडे जेव्हा गिराईक येतं तर त्या मुलांच्या समोर आई देह विक्रय करत राहते. हा समाज सुसंस्कृत आहे, हा समाज लोकशाहीवादी आहे, हा समाज समतावादी आहे, हा समाज स्वातंत्र्यवादी आहे, हा समाज बंधुभावाचा आहे. मी काय, व्हॉट मेरिट इज गोईंग ऑन? म्हणजे एखाद्या वेशेची मुलगी 10वी पास होणं ही क्रांतिकारक घटना आहे. म्हणजे आपल्याला आपण 99% रिझल्ट लागला, 92% रिझल्ट लागला, 98% रिझल्ट लागला, संस्कृतमध्ये 99% मार्क मिळाले, एका मुलाला 600 पैकी 700 मार्क मिळाले, ठीक आहे, त्याचं मी कौतुक करतो. पण त्या ज्या मुलाने किंवा मुलीने आपली आई देहविक्रय करताना आपल्या डोळ्यासमोर पाहिलं असेल, त्याच्या मनामध्ये काय धगधग असेल, कोणत्या समाजामध्ये आपण राहतो असं वाटत असेल, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की मेरिट बुडाले असे लोक जे म्हणतात, त्यांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो की समजा 95% मार्क जेव्हा एखाद्या मुलाला मिळतात सवर्ण समाजाच्या, त्याला ॲडमिशन मिळत नाही, आणि 90% ॲडमिशन मिळालेल्या मुलाला मागासवर्गीय मुलाला ॲडमिशन मिळालं, आता त्याला 95% वेळेला सवर्ण समाजाच्या मुलाला असं वाटू शकतं की माझ्यावर अन्याय झाला म्हणून, आणि 90% मागासवर्गीय मुलाला ॲडमिशन मिळालं. एक गोष्ट लक्षात ठेवा, गेल्या 40 वर्षामध्ये मागासवर्गीय मुलाचं ॲडमिशन मार्क आणि वरिष्ठ समाजाच्या, तथाकथित वरिष्ठ दुमडीत वरिष्ठ का जात नावाची अस्तित्वात गोष्टच नाही, परंतु तथाकथित उच्चवर्णीय किंवा सवर्ण समाजाच्या माणसाच्या मुलाला असं वाटतं की माझे मार्क 5-10% अधिक असतानासुद्धा मला ॲडमिशन मिळालं नाही, आणि 80% किंवा 85% दरीत विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालं, आणि त्याला असं वाटतं आपल्यावर अन्याय झाला म्हणून. त्यांना मी असं विचारू इच्छितो की खाजगी विद्यापीठामध्ये किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये किंवा ड्रीम युनिव्हर्सिटीमध्ये 25 लाख रुपये फी भरून 40% जेव्हा ॲडमिशन मिळतं सवर्ण समाजाच्या माणसाला, तर त्यांच्यावर कुठले त्यांना बंधन ॲप्लिकेबल नाहीत, तेव्हा मग तुमच्या मेरिटचा प्रश्न तुम्ही उपस्थित का करत नाही? म्हणजे 25 लाख रुपये कॅपिटेशन फी देऊन किंवा लाच म्हणा, फी म्हणजे कठी लाच असते ती, ते पैसे अंडरग्राऊंड घेतले जातात, म्हणजे 85% मार्क मिळवून 25 लाख रुपये देऊन ॲडमिशन घेणारा मेरिटोरियस की 80% मार्क मिळवणारा आदिवासी मुलगा किंवा मुलगी किंवा दलित समाजाचा मुलगा किंवा मुलगी जी झोपडपट्टीमध्ये राहते, जी लेबर कॅम्पमध्ये राहते, ती मुलगा किंवा मुलगी मेरिटोरियस, याचं या समाजाने उत्तर दिलं पाहिजे. म्हणून मी राज्यसभेमध्ये असताना जेव्हा मी बोलायला उभा राहत असे त्यावेळी अत्यंत स्तब्धता असे, आय नेव्हर बॉदर्ड अबाउट द पीपल, मला सारखं असं वाटायचं की, आणि दांभिकतेवर मी या बाबतीमध्ये अत्यंत बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून प्रहार केलेले आहेत, कारण लोकांना या देशात साधी भाषा समजत नाही. आता मी जी राज्यसभेची भाषणं केली त्याचं माय एन्काउंटर्स इन पार्लिमेंट अशा प्रकारचं पुस्तकात आलेलं आहे, त्याचं प्रकाशन उपराष्ट्रपती माजी हमीद अन्सारी साहेबांनी केलेलं होतं, आणि शरद पवार, सीताराम येचुरी, डी राजा हे त्याच्यामध्ये वक्ते होते, त्याचं आता मराठी भाषांतर करण्याचं आमचं काम चाललेलं आहे. तर मला सांगायचं असं आहे की मेरिट नावाची काय गोष्ट असते आणि त्याच्यामध्ये काय अन्याय वगैरे झालं असं काय म्हणण्याचं कारण नाही. परवा झारखंडमध्ये नंदिता नावाची मुलगी, झारखंडमध्ये नंदिता नावाची मुलगी, तिचा बाप टेलर आहे आणि आई तिची घरकाम करते, म्हणजे टेलर आणि घरकाम करणाऱ्या आई वडिलांची मुलगी नंदिता नावाची झारखंडमध्ये त्यांच्या झारखंडच्या 12वीच्या परीक्षेमध्ये पहिली आली. ह्याचा अर्थ काय समजायचा? ह्याचं कारण असं आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये जर गुंतून जर पडलात तर मेरिट हे तुम्हाला लक्षात असेल की मेरिट हे जातीवर अवलंबून नाही, ते तुमच्या तुम्हाला मिळणाऱ्या सुखसोयी, तुमचं स्थान, तुमच्या आईवडिलांची प्रतिष्ठा ह्याच्यावर तुम्हाला त्याच्यावर तुमचं मेरिट अवलंबून राहतं, आणि ह्याच्यातून जोपर्यंत तुम्ही समान संधी निर्माण करत नाही तोपर्यंत सगळ्यांचे मेरिट मार्कांच्या आधारे पोपट पंचकडून मिळालेले मार्क ह्याच्यावर तुम्ही सारखं मेजरमेंट तुम्ही करू शकत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे राखीव जागांच्या कॉन्ट्रावर्सीचा, तो म्हणजे सरकारच्या नोकऱ्यांच्या मध्ये राखीव जागा. ह्या राखीव जागा ज्या आहेत, ह्या राखीव जागा सामाजिक निकषावर दिलेल्या आहेत. मी कास्ट इज द बेसिस ऑफ रिझर्वेशन पॉलिसी. आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की राखीव जागा ह्या तुम्ही आर्थिक निकषावर द्या.
आता आर्थिक निकषावर द्या असं जर आपण जर समजा म्हणालो तर हा मुद्दा मी नंतर घेतो. परंतु भारतामध्ये राज्यघटनेमध्ये राखीव जागा ज्या आल्या त्या राखीव जागाच्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना आर्थिक निकष नाहीत. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स म्हणजे डिप्रे म्हणजे दलित आणि आदिवासी यांना आर्थिक निकष नाहीत. आता त्यांचा क्रिमी लेयर लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला मी सांगतो. पण हा क्रिमी लेयर किंवा उत्पन्नाची अट जी आहे सध्या 7,500,000 रुपये ज्या कुटुंबाचं उत्पन्न आहे ते कुटुंबाचं उत्पन्नाची अट ही फक्त ओबीसी नाही. ओबीसी शब्द हा घटनेमध्ये नाही, तो सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस आहेत आणि त्यांना ती उत्पन्नाची अट आहे. कारण दोघांच्यामध्ये फरक असा आहे की ओबीसींच्यामध्ये एक जाती अशा आहेत की ज्यांच्याकडे जमीन आहे आणि त्यांच्याकडे लँड ओनिंग क्लासेस आहेत. संबंध उत्तर भारतामध्ये विशेषतः UP बिहार मध्य प्रदेश राजस्थान यांच्यामध्ये थोडी थोडी जमीन त्यांच्याकडे आहे. आणि शेड्यूल कास्टकडे म्हणजे समजा महाराष्ट्रामध्ये विदर्भातल्या काही लोकांचं दलित समाजाचं म्हणजे ज्याच्यामधून नाशिकराव तिरपुडे किंवा असे लोक आले होते त्यांचा थोडा अपवाद सोडला तर भारतामध्ये भूमिहीन शेतमजूर हे प्रामुख्याने दलित समाजाचे किंवा आदिवासी आणि दलित समाजाचे आहेत. म्हणजे राखीव जागा आल्या ह्याच मुळेमध्ये सोशल बॅकवर्डनेसमुळे आणि अस्पृश्यतेमुळे. कारण ओबीसी अस्पृश्य नव्हते, आता मराठा समाज राखीव जागा मागतात ते अस्पृश्य नव्हते, ते शिक्षणापासून वंचित नव्हते. त्यांच्यातही शिक्षणाचा प्रसार फार उशिरा झाला आणि तोसुद्धा रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलाने रयत शिक्षण संस्था काढली म्हणून अगदी यशवंतराव चव्हाणांच्यापासून शरदराव पवारांच्यापर्यंत लोक शिक्षण घेऊ शकले. जसे बाबासाहेब आंबेडकरांनी पी सोसायटी काढल्यामुळे आम्ही शिक्षण घेऊ शकलो. प्रश्न असा की नोकऱ्यांच्या मधल्या राखीव जागा काय लिहिले राज्यघटनेमध्ये? राज्यघटनेमध्ये एक लक्षात ठेवा, राज्यघटनेमध्ये रिझर्वेशन हा शब्द नाही. देर इज नो वर्ड रिझर्वेशन. राज्यघटनेमध्ये असं आहे, इन द पब्लिक एम्प्लॉयमेंट द क्लेम्स ऑफ द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स विल बी टेकन इन टू अकाउंट कन्सिस्टंट विथ द नॉर्म्स ऑफ द इफिशियन्सी. म्हणजे कार्यक्षमता ध्यानात घेऊन सार्वजनिक किंवा शासकीय नोकऱ्यांच्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांचे क्लेम्स म्हणजे यांचे क्लेम्स लक्षात घेतले जातील, यांचा अधिकार लक्षात घेतला जाईल. त्याच्यामध्ये 15%, 7.5% अशा प्रकारचं प्रपोर्शनेट नाही, हे नंतर ॲमेंडमेंट करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दुरुस्त्या करून ते करण्यात आलेलं आहे. आता मुळामध्ये जात हाच या समाजाचा घटक आहे. इथे युरोपप्रमाणे वर्गव्यवस्था नाही, इथे वर्गव्यवस्था याचा अर्थ तुमचं इकॉनॉमिक स्टेटस, तुमचा आर्थिक स्तर काय आहे, म्हणजे वर्किंग क्लास, शेतमजूर, लोअर मिडल क्लास, मिडल क्लास, अप्पर क्लास, अप्पर क्लास, हे आर्थिक निकष आहेत. म्हणजे 100 फुटाच्या घरात राहणारा नायगावचा माणूस, 500 चौरस फुटाच्यामध्ये राहणारा दादरचा माणूस, 5,000 चौरस फुटाच्या घरामध्ये राहणारे मंत्री, दिस इज इकॉनॉमिक स्टेटस. पण माणसांचं इकॉनॉमिक स्टेटस बदललं म्हणून त्याचा सामाजिक स्टेटस बदलत नाही ना. अजूनसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होते, PhD होते, DSC होते, पण जेव्हा ते आले तेव्हा परत त्यांच्यासाठी सिडनेम कॉलेजमध्ये पिण्यासाठी वेगळं मडकं ठेवलेलं होतं. बरोड्यामध्ये फाईल्सवरून वेगळे लोक टाकत होते. अगदी अलीकडे काही वर्षांच्या पूर्वी जेव्हा जगजीवनराम कृषीमंत्री होते, अर्थमंत्री होते, संरक्षण मंत्री होते, होम मिनिस्टर होते, एवढे मोठे प्रभावी मंत्री असतानासुद्धा जेव्हा त्यांनी बिहारमध्ये संपूर्णानंदांच्या पुतळ्याचं अनावरण केलं तेव्हा दुसऱ्या दिवशी लोकांनी तिकडच्या गंगेतले अशुद्ध पाणी आणून तो पुतळा शुद्ध केला. इतके मूर्ख लोक या देशामध्ये आहेत. तेव्हा कार्यक्षमता जो हा जो मुद्दा जो आहे हा कार्यक्षमतेचा मुद्दा सातत्याने दलितांच्या बाबतीमध्ये उपस्थित केला जातो आणि तो मुद्दा मला पूर्णपणे अमान्य आहे. जसं मेरिट हे जातीवर अवलंबून नाही तशाच पद्धतीने कार्यक्षमता ही सुद्धा तुमच्या जातीवर अवलंबून नाही. मी तुम्हाला आता एक इथे मला एक नोट आलेली आहे की सर तुम्ही उदाहरणं जास्त उदाहरण जास्त का देतो, ह्याचं कारण असं आहे की मी मुळामध्ये शिक्षक आहे आणि मी किती विद्वान आहे हे सांगण्याची तुम्हाला मला त्यासाठी माझं ते काय माझं काम नाही, कारण मी मुळामध्ये विद्वान नाही, मी एक समाज कार्यकर्ता आहे आणि मी जे काही बोलतो ते सगळ्या समाजातले अत्यंत अत्यंत ज्याला ज्या ज्या ज्याला
कुठल्याही प्रकारची शैक्षणिक पातळी नाही अशा माणसाला सुद्धा मी काय बोलतो आहे समजलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. आता हेच जर मला बोलायचं असेल उद्या लंडनमध्ये किंवा पॅरिसमध्ये किंवा कोलंबिया विद्यापीठामध्ये, तर ते मी वेगळ्या भाषेमध्ये बोलेन. म्हणजे आत्तापर्यंत जे काय बोललो ते फक्त मी 10 मिनिटामध्ये बोलेन. मला हे समजून सांगायचं आहे की जशी जातीवर जसं मेरिट अवलंबून नाही, तसं कार्यक्षमता ही सुद्धा अवलंबून नाही जातीवर. हे मी त्याचं मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. समजा अगोदर टायपिस्टच्या पोझिशन असायच्या, टायपिस्टच्या जागा असायच्या, आणि वर्ड्स पर मिनिट म्हणजे 1 मिनिटाला 100 शब्द तुम्ही टाईप करून, त्या अगोदरच्या रेमिंग्टनच्या किंवा गोदरेजच्या टाईप रायटर जे होते ते तुमच्या काही लोकांना ते पाहिले असतात. आता आपल्याकडे कॉम्प्युटर आहे किंवा कॉम्प्युटरचा आपण विचार करूया, 1 मिनिटात तुम्ही 100 शब्द लिहिले पाहिजेत, म्हणजे 100 वर्ड्स. आता मला तुम्ही सांगा, 2 अ आणि ब हे 2 कामगार आहेत, हे 2 टायपिस्ट आहेत, आणि या 2 टायपिस्टचं स्पीडही बरोबर 1 मिनिटाला 100 शब्द आहेत. आता या दोघांना सांगितलं तू एक लेटर टाईप कर म्हणून, तर तुम्हाला वाटतं अ आणि ब ह्या दोघापैकी दोघेही एकही चूक करणार नाहीत का? एक चूक करणार नाही, एक दुसरा चूक करणार नाही, एकही चूक करणार नाही, दुसरा 2 चुका करेल, 1 2 चुका करेल, दुसरा 5 चुका करेल, पण निर्भयपणे 100% एकही चूक न करता दोन्ही टायपिस्ट 100% निर्दोष परफेक्ट लेटर टाईप करणार नाहीत. ह्याचं कारण असं आहे की तुम्ही लेटर टाईप करत असताना त्या चुका करता की नाही हे तुम्ही केवळ तुमच्या वर्ड्स पर मिनिट स्पीडवर अवलंबून नाही, तुमच्या कॉन्सन्ट्रेशनवर आहे. म्हणून 100 शब्द 1 मिनिटाला ज्याचं स्पीड आहे त्याच्यापेक्षा 80 शब्द ज्याचं स्पीड आहे प्रत्येक मिनिटाला तो बिनचूकपणे परफेक्ट लेटर टाईप करू शकतो, कारण त्याला सारखं असं वाटत राहतं की आपलं स्पीड कमी आहे आणि म्हणून आपण अधिक दक्षतेने पत्ते लेटर किंवा जे काही असेल पत्र ते आपण टाईप केले पाहिजे. तिसरा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की हा देश जो आज चाललेला आहे, तुम्ही लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला विनंती करतो, हे प्रश्न लोकांना अत्यंत प्रभावीपणे विचारले पाहिजेत, कारण जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारत नाही तोपर्यंत समाज जागा होत नाही. बाबासाहेबांनी असे प्रहार केले. बाबासाहेबांची काय भूमिका होती? आय एम नॉट अ कोस्ट लायनर, आय एम द ओशन ब्रेकर. कोस्ट लायनर म्हणजे काय? म्हणजे समुद्राच्या वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी बोट समुद्राच्या किनाऱ्याने चाललेली असते, त्याला कोस्ट लायनर म्हणतात. म्हणजे कल म्हणजे समजा उद्या जर समजा वादळ झालं तर ताबडतोब तुम्ही किनाऱ्यावर जाऊ शकता. बाबासाहेब म्हणायचे आय एम नॉट कोस्ट लायनर, मी समुद्राच्या किनाऱ्याने चालणारी बोट नाही, मी ओशन ब्रेकर आहे, मी समुद्राच्या मधून दुभंगून जाण्याचा प्रयत्न करतो. हे बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान आहे की समाजावर असे विचारांचे प्रहार केल्याशिवाय, समाजातल्या कोणत्याही गटाचा द्वेष न करता, निर्भसन न करता, त्यांना खऱ्या अर्थाने सत्य समजावून सांगणं हाच बाबासाहेबांचा संदेश आहे असं मला वाटतं. आता हा देश आज सबंद देशामध्ये गेली अनेक वर्ष जी बजबजपुरी जी आहे, जो भ्रष्टाचार जो आहे, हा भ्रष्टाचार आपण लक्षात जर घेतला, कोट्यावधी रुपये बँकांचे, म्हणजे समजा आपण असं ग्रेट धरूया की ग्रेट नको, प्रत्यक्षामध्ये 12 लाख कोटी रुपये सार्वजनिक बँकांचे बुडीत खात्यामध्ये आता होत चाललेले आहेत. यात दलित किती आहेत, याच्यामध्ये आदिवासी किती आहेत? ही कार्यक्षमता बँकांचे पैसे बुडवण्याची दलितांच्यामध्ये आहे की बिगर दलितांच्यामध्ये आहे? तुमचा किंगफिशर्सचा विजय मल्ल्याने 7,500 कोटी रुपये बुडवले आणि तो लंडनला पळून गेला. विजय मल्ल राज्यसभेत माझ्या बाजूला बसायचा, त्याने स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र अनेक बँकांचे 7,500 कोटी रुपये बुडवले आणि तो गेला. विजय मल्ल कोण दलित आहे, आदिवासी आहे, कांबळे की पवार आहे? नीरव मोदी परवा पंजाब नॅशनल बँक त्याने 20,000 कोटी रुपयाने बुडवली, तो कोण आहे मला तुम्ही सांगा. तेव्हा तुम्ही एक अजून नुसतं तुम्ही या तऱ्हेने राष्ट्रपक्षाचा विचार तुम्ही जर केला समजा, तर तुम्ही या अनुषंगाने विचार करत असता तुमच्या असं लक्षात येईल की समाजामध्ये जे उच्च स्थानावर जे आहेत, जे उच्च पदावर जे आहेत, ज्यांना प्रतिष्ठा आहे, शेतमजुरांना 10,000 रुपये कर्ज मिळत नाही. इथे 2.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यांचा कर्जाचे त्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य वय मिळत नाही, त्यांना मदत देत नाहीत अशा पद्धतीने सरकारकडून, त्यांना योग्य ती मदत मिळत नाही, त्यांना बँका कर्ज देत नाही,
म्हणून पेस्टिसाईड खाऊन, जंतुनाटक कीटकनाशक औषधं खाऊन लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. जगामध्ये दुसरा कुठला देश आहे आत्महत्या करणारा? ज्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर 43-73 वर्षामध्ये शेतकऱ्यांना 2.5 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली, त्या देशाला खरं म्हणजे आपल्या आर्थिक धोरणाची, सामाजिक धोरणाची लाज वाटली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आय डोंट बॉदर फॉर वर्ड्स, आय एम अ पब्लिक पर्सन आणि ही माझी मतं आहेत. म्हणजे एखाद्या समाज घटकातल्या लोकांना आपण कर्ज फेडू शकत नाही, आपण दिलेला शब्द पाळू शकत नाही, आपण नवीन पीक काढू शकत नाही, आपण मुलीचं लग्न करू शकत नाही, आपण मुलांना शिक्षण देऊ शकत नाही, म्हणून आपण आत्महत्या करावी लागते असा जगात एकही देश नाही. पाकिस्तान नाही, बांगलादेश नाही, भूतान नाही, नेपाळ नाही, बाकीचा अमेरिका वगैरेच्या देशांचा सोडा, श्रीलंकेत देखील नाही. या सगळ्या देशामध्ये जवळजवळ 22 देशांमध्ये मी आत्तापर्यंत मी जाऊन आलो, एकाही देशामध्ये गेल्या शेकडो वर्षांच्यामध्ये अशा आत्महत्या केल्याचं एकही उदाहरण मला कुठे सापडलेलं नाही. तेव्हा कार्यक्षमतेचा विचार आपण जर केला तर कार्यक्षमतेमध्ये कॉन्सन्ट्रेशन लागतं, कार्यक्षेत्रामध्ये एक चित्ताची एकाग्रता लागते, आणि अशा प्रकारची चित्ताची एकाग्रता ही तुम्ही जर लक्षात घेतली तर मला असं वाटतं त्यानिमित्ताने लक्षात आपलं येईल की एका बाजूला कार्यक्षमतेचा विचार तुम्ही करत राहता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ही जी कार्यक्षमता आहे भ्रष्टाचार करण्याची, नरेंद्र मोदी अगोदर, नरेंद्र मोदींच्या जे प्राईम मिनिस्टर आहेत त्याच्या अगोदर लोक लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते ज्यांनी बाबरी मशीद पाडण्यासाठी संपूर्ण रथयात्रा काढलेली होती आणि ती रथयात्रा 6 डिसेंबरला 1992 रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. तुम्हाला सांगतो बाबरी मशीद उद्ध्वस्त करणं हा भारताच्या सबंध स्वातंत्र्योत्तर कालखंडातील सर्वात काळा दिवस आहे, कारण एका समाजाचं ते प्रतीक होतं आणि ती 400 वर्षाची, समजा 400 वर्षाचं ते प्रतीक होतं. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की अयोध्येच्या खाली बुद्धाच्या बुद्ध विहारांचे काही अवशेष वगैरे आहेत, त्या वादामध्ये मी जाऊ इच्छित नाही, परंतु लालकृष्ण अडवाणी असं म्हणाले होते की 18 लाख कोटी रुपये भारतीयांनी स्विस बँकेमध्ये भरलेले आहेत, म्हणजे दडवून ठेवलेले आहेत. माझा प्रश्न असा आहे की हे 18 लाख कोटी रुपये जर समजा भारतीयांनी ह्याच्यामध्ये जर ठेवलेले असले स्विस बँकेमध्ये, आता त्यांनी ते काढले असतील, ह्याच्यामध्ये दलित किती आहेत? तेव्हा मी आपल्याला सांगू इच्छितो की मेरिट आणि कार्यक्षमता ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत बोगस आहेत. दलितांना, आदिवासींना, भटकेविमुक्तांना सत्तेपासून, प्रतिष्ठेपासून, शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं एक कारस्थान आहे, आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी, समाज इफिशियंट पाहिजे, कार्यक्षम पाहिजे, पण मग त्याला तुम्हाला तशा प्रकारची व्यवस्था निर्माण करावी लागेल. आता गेल्या काही दिवसांच्यामध्ये राखीव जगाच्या अनुषंगाने पब्लिक सेक्टर म्हणजे सार्वजनिक क्षेत्र जे आहे त्याचा संकोचच चाललेला आहे, आणि मी तुमचा जो आला आहे प्रश्न येते सर पॉलिटिकल रिझर्वेशनच्या विषयी बोला तर त्याच्याविषयी मी एक थोडक्यात नंतर सांगतो मी, पण मला सांगा की हे जे सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्या नोकऱ्या ज्या आहेत शासकीय सॉरी शासकीय सेवांच्यामध्ये ज्या नोकऱ्या आहेत ज्याला पब्लिक एम्प्लॉयमेंट असं म्हणतात त्याच्यामध्ये ह्या राखीव जागा आहेत, आणि या अनुषंगाने अलीकडे ज्या नोकऱ्या आणि त्याच्यामध्ये प्रमोशन रिझर्वेशन्समध्ये प्रमोशन आहे 1992-93 दरम्यान जेव्हा असे केसेस निर्माण झाल्या होत्या तेव्हा ज्या केसेसमध्ये असं होतं की जर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं पुरेसं प्रतिनिधित्व जर नसेल तर त्यांना नोकऱ्यांच्यामध्ये रिझर्वेशन्स ही प्रमोशनमध्ये दिली पाहिजेत. आता अलीकडे तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्हाला असं दिसून येईल की न्यायालयांचे निकाल जे आहेत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय त्यांचे निकाल असे आहेत की राखीव जागा हा मूलभूत अधिकार नाही. मी लोकमतमध्ये एक मोठा लेख लिहिलेला होता की तो मूलभूत अधिकार आहे किंवा नाही त्याच्यावर आम्ही जात नाही, पण मूलभूत अधिकार हा दलितांचा आणि आदिवासींचा हक्क आहे असं माझं म्हणणं आहे. हे मी का म्हणतो कारण म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की राज्यघटनेमध्ये रिझर्वेशन हा शब्द नाही, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की क्लेम्स ऑफ द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब यू टेकन इन टू अकाउंट. आता ते जर मूलभूत अधिकार जर नाही
तर ते मूलभूत अधिकाराच्या चॅप्टरमध्ये काय लिहिलं आहे, चॅप्टर 16 म्हणजे क्लॉज आर्टिकल 16(4)मध्ये याचा उल्लेख केलेला आहे की नॉट विथस्टँडिंग एनिथिंग, म्हणजे वर काही जरी म्हटलेलं असतं तरीसुद्धा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोन समाज घटकांच्या विकासासाठी शिक्षण आणि नोकऱ्यांच्यामध्ये विशेष संधी देण्याच्या धोरणापासून शासनाला कोणीही परावृत्त करू शकत नाही. मे नथिंग कॅन प्रिव्हेंट, म्हणजे त्यांना कोणीही परावृत्त करू शकत नाही. आणि म्हणून तो मूलभूत अधिकार आहे किंवा नाही अशा प्रकारची न्यायालयानी चर्चा न, म्हणजे न्यायालयांची भूमिका ही सुद्धा आता अलीकडे हळूहळू दुर्दैवाने जे निकाल सगळे जे आहेत हे सगळे निकाल दलितांच्या हिताच्या विरुद्ध आहेत. मी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करत नाही, मी कोर्टांचा सन्मान करतो, ज्युडिशरीचा मी सन्मान करतो, पण माझं एवढंच म्हणणं आहे की हे सगळे जे आहेत अलीकडचे निकाल सगळे जे आहेत, म्हणजे आता 73 वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळवून, 74 वर्षे झाली, आता तुम्ही हा निर्णय, आता तुम्ही अशा प्रकारची भूमिका घेता की एक राखीव जागा ह्या, राखीव जागा ह्या मूलभूत अधिकार नाहीत आणि प्रमोशनमध्ये राखीव जागा ठेवता येणार नाहीत, याच्याबद्दल जे जजमेंट झालेले आहेत, म्हणजे एक जजमेंट 13 जजेसनी दिली, ती 13 जजेसची जजमेंट दिली की प्रमोशनमध्ये राखीव जागा ठेवा, ह्या 7 जजेसचे बेंच म्हणतात की आता राखीव जागा तुम्हाला प्रमोशनमध्ये ठेवता येणार नाही. म्हणजे मोठ्या बेंचने दिलेला निर्णय हा छोटा बेंच जे आहे, खंडपीठ जे आहे, ते कसं काय नादुरुस्त किंवा अमान्य करू शकतं. तेव्हा ही भूमिका तुम्ही लक्षात घ्या की पार्लमेंटमध्ये दलितांच्या प्रश्नावर नीट चर्चा होत नाही. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्हमध्ये जे निर्णय सगळे आहेत, आता 200% रोस्टर सिस्टीमचा प्रश्न आहे, म्हणजे शिक्षकांच्या मध्ये आम्ही आता डायलॉग फॉर अकॅडमिक जस्टिस नावाची संस्था ऑल इंडिया काढलेली आहे. भारतातल्या सगळे जे मागासवर्गीय टीचर्स आहेत त्यांची, त्यांचा मी अध्यक्ष आहे. तर त्याच्यामध्ये 200% रोस्टर सिस्टीम, म्हणजे 200% रोस्टर सिस्टीम म्हणजे असं आहे की समजा आता प्रिन्सिपलची पोस्ट एकच आहे, त्याला राखीव जागा करता त्यांना आयसोलेटेड पोस्ट, लायब्ररींची एकच पोस्ट आहे आयसोलेटेड पोस्ट, आणि मग एक एक डिपार्टमेंट घटक धरून समजा इकॉनॉमिक डिपार्टमेंट आहे त्याच्यात 3 जागा आहेत, तर तुम्ही रोस्टर सिस्टीम अप्लायच तुम्ही करू शकत नाही, कारण तिघांच्यामध्ये तुम्ही दलित शेड्यूल कास्टला की जागा तुम्ही ठेवू शकणार नाही. म्हणून कॉलेज हे घटक बनलं पाहिजे किंवा विद्यापीठ हे घटक बनलं पाहिजे, आणि मग तुम्हाला 200% रोस्टर जर तुम्ही ठेवलं तरच दलितांना राखीव जागा मिळू शकतील. महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे सातत्याने फुले आंबेडकर शाहूंचं नाव घेतं, पण महाराष्ट्र विद्यापीठांच्यामध्ये सरकारनं जो कायदा केला 2017 तो कायदा, म्हणजे आमच्या जो आग्रहामुळे तो कायदा झाला, तेव्हा मी 2016 मी राज्यसभेमध्ये होतो, 200% रोस्टर सिस्टीम, तर 2019 सरकारने कायदा केला टीचर्स अपॉइंटमेंट लॉ, ज्याच्यामध्ये 200% रोस्टर सिस्टीम आहे, म्हणजे कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी एकत्रित करून राखीव जागा ठेवल्या जातात, कारण डिपार्टमेंट वाईज तुम्ही राखीव जागा ठेवल्या जातात तर मग त्याच्यामध्ये राखीव जागा असणारच नाहीत. आता एका काल आमची चर्चा झाली, एका जागेमध्ये एका कॉलेजमध्ये 30 जागा होत्या, 30 विषय आहेत, त्या 30 विषयाला एक एक फक्त प्रोफेसर आहे, आणि त्यांचं म्हणणं आयसोलेटेड पोस्ट आहे, रिझर्वेशन काही नाही. मी म्हणजे रिझर्वेशन टाळण्यासाठी किती प्रकारच्या कृत्या, किती प्रकारच्या योजना केल्या जातात हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून मी युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू होतो तेव्हा 200% रोस्टर सिस्टीमचा उपयोग करून 65 प्रोफेसर अपॉईंट केले. युनिव्हर्सिटीच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी रिक्रुटमेंट माझ्याकडे झाली आणि मी कुणाचीही परवा केली नाही, कायद्याप्रमाणे मला जेवढं करता येणं शक्य होतं तेवढं मी केलेलं होतं, त्याच्यामध्ये मी कायद्याचा कुठल्याही प्रकारचा अवमान केलेला नाही. आता मी तुम्हाला ह्याच्यातला एक शेवटचा भाग सांगून मी माझं भाषण संपवतो. राखीव जागा ह्या मुळामध्ये जातीव्यवस्थेमुळे आल्या, कारण जातींची वेगवेगळी उतरंड होती, जातींच्यामध्ये हरारखी होती, जातींच्यामध्ये प्रचंड विषमतामध्ये, म्हणजे आजही आहे, आजही खेड्यापाड्यामध्ये अस्पृश्यता आहे, जातीव्यवस्था प्रचंड प्रमाणामध्ये आहे, फक्त ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे. आता लोकांचं म्हणणं जातीव्यवस्था घाट ट्रेनमध्ये कुठे घाट, अरे ट्रेनमध्ये मुंबईच्या गर्दी एवढी असते की समोरचा माणूस जगला की मला हे तिकडे जायला मार्ग नाही, हॉटेलमध्ये गर्दी एवढी असते की समोरचा माणूस दलित आहे की बिगर दलित आहे हे देखील कळायला नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की जातीव्यवस्था किंवा अस्पृश्यता गेली म्हणून, ती मनामध्ये एवढी घट्ट लोकांच्यामध्ये बसलेली आहे, त्यासाठी एक सामाजिक क्रांती करावी लागेल, त्यासाठी एक मानसिक क्रांती करावी लागेल, अशा प्रकारची सामाजिक क्रांती बाबासाहेबांना अभिप्रेत होती. शेवटचा मुद्दा मी काय सांगत होतो,
शेवटचा मुद्दा असा की समजा असं लोकांचं म्हणणं आहे की शिक्षणातले आणि राखीव जागा एक एक मुद्दा मी सांगायला विसरलो की मँचेस्टर युनिव्हर्सिटीमध्ये माझं 2002 भाषण झालं. मँचेस्टर युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लंडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल लेक्चर पहिलं झालं माझं, ज्याच्यामध्ये मी राखीव जागांची मांडणी केली. आणि माझं असं म्हणणं होतं की पब्लिक सेक्टरमध्ये आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये राखीव जागाचा संकोचच चाललेला आहे. रेल्वेमध्ये 1991 18 लाख कामगार होते, आता फक्त 11.5 लाख कामगार आहेत. आणि त्यामुळे त्या प्रमाणामध्ये नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. खास मोठे मोठे उद्योग जे आहेत सार्वजनिक उद्योग, त्यांचं खाजगीकरण होत चाललेलं आहे. त्या प्रमाणामध्ये राखीव जागा कमी कमी होत चालले आहे. तर त्यामुळे मी म्हटलं होतं की आता हे जे सार्वजनिक उद्योगाचं खाजगीकरण झाल्यामुळे जे राखीव जागा कमी कमी होत चाललेल्या आहेत, त्याची नुकसान भरपाई करण्यासाठी खाजगी क्षेत्रामध्ये राखीव जागा ठेवल्या पाहिजेत. दॅट इज कॉम्पेन्सेटरी पॉलिसी. म्हणजे एखाद्या माणसाच्या शरीराची झीज झाली तर त्याला नुसतं तांदूळ म्हणजे ज्वारी बाजरीची भाकरी आणि डाळ भात देण्यापेक्षा त्याला काहीतरी टॉनिक त्याला द्यावं लागतं. दॅट इज दॅट इज द कॉम्पेन्सेटरी पॉलिसी, त्याची एनर्जी भरून काढण्यासाठी. तशा पद्धतीने एक मागणी, त्याच्यामध्ये पहिली मागणी 2002 मी अशी केली की खाजगी क्षेत्र हे वाढत चालल्यामुळे आणि खाजगी सेक्टरच आता इकॉनॉमी चालवत असल्यामुळे राखीव जागा ह्या तुम्ही खाजगी सेक्टरमध्ये ठेवल्या पाहिजेत. आत्ता ह्याच्यामध्ये असं म्हणणं की आता किती ठेवायच्या राखीव जागा आहे. शिक्षणाचं खाजगीकरण होत चाललेलं आहे. 66% मुलं हायस्कूलमध्ये खाजगी शाळांच्यामध्ये जातात. इंग्रजी मिडियमचा प्रश्न आहे. इंग्रजी मिडियममध्ये जाणाऱ्या दलित मुलांची फी सरकार आता देत नाही. त्यांचं म्हणणं मराठी मिडियममध्ये तुम्ही गेलात तर तुमच्या मी फी देऊ, खाजगी शिक्षण संस्था मी फी देणार नाही. एक लक्षात घ्या, जसे जसे दिवस जात आहेत तसे तसे दलितांच्या विरोधामध्ये, अल्पसंख्याकांच्या विरोधामध्ये, आदिवासींच्या विरोधामध्ये सरकारची सगळी धोरणं ही विरोधामध्ये निर्माण होत चाललेलं आहे. त्याचा आपल्याला मुकाबला करावा लागेल. आता मी काय म्हणत होतो की या राखीव जागा अनंत काळपर्यंत राहतील का, 200 वर्ष राहतील का, 500 वर्ष राहतील का? माझं म्हणणं असं आहे, ज्या जातीव्यवस्थेमुळे राखीव जागा आल्या, जातीव्यवस्था नसती तर राखीव जागा आणाव्या लागल्या नसत्या. ओके, इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये, इटलीमध्ये, स्पेनमध्ये राखीव जागा नाहीत. अमेरिकेमध्ये राखीव जागा ॲफर्मेटिव्ह पॉलिसी आहे, पण त्यांच्यात कोटा नाही आहे, 10-15%. आणि तरी पण त्यांच्यामध्ये ब्लॅकचं रिप्रेझेंटेशन खूप आहे. मी दलितांच्या ॲट्रॉसिटीविषयी बोलतच नाही, तो तर आणखी फार वेगळा मुद्दा आहे. तो त्याच्यामध्ये एक प्रचंड अस्वस्थता निर्माण होते. परंतु राखीव जागा कधी काढ राहतील? माझं उत्तर असं आहे, जोपर्यंत जातीव्यवस्था आहे तोपर्यंत राखीव जागा राहतील. जातीव्यवस्था नष्ट करा, राखीव जागा नष्ट करा. परंतु जातीव्यवस्था तशीच ठेवणार, गावकुसाबाहेर दरीत राहणार, जंगलामध्ये आदिवासी फटकणार आणि राखीव जागा काढणार, हे आम्हाला चालणार नाही. वी आर व्हेरी क्लिअर अबाउट इट दॅट बेसिकली ज्या जातीव्यवस्थेमुळे इथे राखीव जागा आल्या, विशेष संधी आली, स्त्रियांना राखीव जागा का मागतायत? कारण त्यांचं प्रतिनिधित्व नाही. मराठा समाज राखीव जागा मागतो का? त्यांना वाटतं आपल्याला शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांच्यामध्ये राखीव जागा नाही. OBC राखीव जागा का मागत होते? त्यांना वाटतं की 52% लोकांना 10% देखील जागा नाही. ते खरं आणि खरं होतं ते. आज संपूर्णपणे राखीव जागांना विरोध का होतो आहे? म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की जातीव्यवस्था काढा, अस्पृश्यता काढा, सर्वांना समान संधी द्या, सर्वांना समान शिक्षण द्या, सर्वांची फी सरकारने शिक्षणाचं सार्वत्रिकरण करा, राष्ट्रीयकरण करा, सगळ्या मुलांना समान संधी, समान शिक्षण, समान सुखसुविधा, समान जगण्यासाठी लागणारं उत्पन्न जे काय असेल, युनिव्हर्सल बेसिक इन्कम, तितकं उपलब्ध करून द्या. समाजातली उच्चनीचता जी आहे ती पूर्णपणे नष्ट करा. सगळे समान आहेत हा मानवी दृष्टिकोन घ्या, जो बुद्धाने सांगितला, जो कबीराने सांगितला, जो फुलेने सांगितला, जो तत्वज्ञानात लोकांनी सांगितलेला, इक्वेलिटी इज द बेस्ट वे ऑफ रनिंग द सोसायटी, तो तुम्ही घ्या आणि राखीव जागा नष्ट करा. वी डोंट माइंड अबाउट इट. पण आम्ही जातीव्यवस्था मानणार, आम्ही अस्पृश्यांना घरात घेणार नाही, आम्ही त्यांना विहिरीवर पाणी देणार नाही आणि आम्ही त्यांना सार्वजनिक हॉटेलमध्ये देणार नाही. त्यांच्यासाठी आम्ही चहाचे कप वेगळे ठेवणार, परवापर्यंत चहाचे कप वेगळे होते, हे आम्हाला चालणार नाही. आणि आत्ता जो राखीव जगाने विरोध होतो आहे तो पुढे वाढत जाईल. लक्षात घ्या, तो पुढे वाढत जाणार.
जशी जशी नोकऱ्यांची तीव्रता म्हणजे कमतरता होत जाईल तशी तसा राखीव जगाना विरोध वाढत जाणार. या लॉकडाऊनमुळे जवळजवळ 13 ते 14 कोटी लोकांचा रोजगार बुडालेला आहे. 40 ते 45 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या खाली गेलेले आहेत. इथे 45 कोटी लोक मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइसेसमध्ये असतात, छोट्या उद्योगामध्ये. ते संपूर्णपणे ठप्प झालेले आहेत. इथे 10 कोटी लोक मायग्रंट वर्कर्स आहेत, म्हणजे स्थलांतरित कामगार आहेत. इथे ऊसतोड कामगार आहेत. संपूर्णपणे अर्थव्यवस्थेची नासधूस झालेली आहे. ती भरून काढण्यासाठी सरकार दुर्दैवाने कुठल्याही प्रकारचे योग्य ते प्रयत्न करत नाहीत. ह्याच्याविषयी मी एक दोन तीन लेख लिहिले आणि एक बातमी देखील केली. परंतु हा विरोध का होतो? तर तो विरोध यासाठी होतो, गेल्या 60-70 वर्षामध्ये दलित समाजाने एक फार मोठी प्रगती केलेली आहे. डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्राध्यापक, साहित्यिक, कथाकार, कवी, लेखक, नाट्यनिर्माते, दिग्दर्शक, ॲक्टर्स, ॲक्ट्रेसेस, गेल्या 70 वर्षामध्ये जी प्रगती झालेली आहे ही प्रगती थक्क करणारी आहे. आणि ह्या प्रगतीतून सवर्ण समाजाशी किंवा इतर समाजाशी स्पर्धा करणारा एक वर्ग दलित समाजात निर्माण झालेला आहे. आणि ही स्पर्धा झाली तर आपण मागे पुढं अशी त्यांना भीती वाटते. आणि त्याच्यातून ही सगळी धोरणं हळूहळू 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 एक लक्षात घ्या, राज्यघटना बदलणं ह्याचा अर्थ राज्यघटनेचं पुस्तक बाजूला ठेवून असं नाही आहे. राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी हळूहळू हळूहळू बंद करणं म्हणजेच राज्यघटना बदलण्यासारखं झालं ना. समजा घर तुम्हाला बदलायचं असेल तर घर म्हणजे काय, नुसतं घर 400 चौरस फुटाची जागा नाही. त्या घरामध्ये तुम्हाला स्टोव लागतो, गॅस लागतो, पाणी लागतं, नळ लागतं, एक कॉट लागते, चादर लागते. म्हणजे समजा कॉट काढली, चादर काढली, स्टोव काढला, गॅस काढला, मग घरामध्ये राहिलं काय? तेवढं हे लक्षात घ्या. ही एक संपूर्णपणे नाही. आत्ताचं जर सगळी व्यवस्था जी आहे ही संपूर्ण व्यवस्था पूर्वाश्रमीची मनुस्मृती त्याच्यातली विषमता आणण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. आणि तो प्रयत्न आपण यशस्वी होऊ देता का म्हणे यासाठी बहुजन संघटक जे काम करेल त्याच्यामध्ये मी नेहमी तुमच्याबरोबर असेन. आता एक प्रश्न असा विचारला होता मगाशी की पॉलिटिकल रिझर्वेशनच्या विषयी काय. माझं असं म्हणणं मी तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं आहे की गेली 20 वर्षे मी जवळजवळ त्याचा अभ्यास करतो आहे. त्यांच्या मिटिंगा मी घेतलेल्या आहेत, आमदारांच्या खासदारांच्या मिटिंगा देखील मी घेतलेल्या आहेत. माझं असं म्हणणं आहे की ही पॉलिटिकल रिझर्वेशन जे आहेत ही पॉलिटिकल रिझर्वेशन आज दुर्दैवाने परिणामकारक नाहीत. म्हणजे असं की जे राखीव जगांच्या निवडून जे येतात त्यांना तिकीट निवडणुकीचं त्यांचा पक्ष देतो, त्यांच्या निवडणुकीचा खर्च पक्ष करतो, निवडून आल्यानंतर त्यांना एखादं काय पद द्यायचं असेल तर पक्ष देतो, मंत्री करायचं असेल तर तो मंत्री त्यांना करतात, वेगवेगळ्या कमिट्यांच्यावर त्यांची अपॉइंटमेंट केली जाते. त्यावेळी राजकीय रिझर्वेशन्स हा सुद्धा एक प्रभावी मार्ग जो व्हायला पाहिजे होता तो प्रभावी मार्ग झालेला नाही. आता म्हणून पॉलिटिकल रिझर्वेशन जे आहेत ती काढून टाकायची का? पॉलिटिकल रिझर्वेशन्स काढून टाकायचे की नाहीत ह्याच्याविषयी मी अजूनही विचार करतो आहे. अजूनही मी आमदार, खासदार, वेगवेगळ्या राज्यातले त्यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे. त्यांना मी आता एक ओपन लेटर लिहितो आहे, त्यांचा मी फोरम देखील काढलेला होता. पण एक तुम्हाला मी सांगतो, जे आमदार आणि खासदार राखीव जगांच्या निवडून येतात त्या ते काय येतात निवडून, तर त्यांनी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्या लोकांचे खास जे प्रश्न आहेत, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, त्यांच्यावर होणारे अत्याचार, अन्याय हे प्रभावीपणे त्यांनी पक्षांतर्गत आणि पक्षांची पर्वा न करता त्यांनी विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मांडले पाहिजेत. हे जर त्यांनी मांडले नाहीत तर ते ज्या समाजाकडून निवडून येतात प्रतिनिधी म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून राहण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. आणि म्हणून त्यांनी ते प्रभावीपणे काम केलं पाहिजे. परंतु माझं असं मला तुम्ही विचारलं की मग काय करायचं, काढून टाकायचं का? मी आज या राखीव जागा काढून टाका हे मत व्यक्त करू शकणार नाही. ह्याचं कारण असं आहे की समजा त्यातले 10-15-20% लोकांनी जरी प्रभावीपणे जरी भूमिका जरी मांडली तरी मला वाटतं चालू शकेल. उद्या जर हे रिझर्वेशन, पॉलिटिकल रिझर्वेशन पूर्णपणे काढून टाकली
तर मग आज किमान लोक जे लोकसेवेत आणि राज्यसभेच्या विधानसभेत जे जातात त्यातला एकही जाणार कोण नाही. म्हणून वी शुड नॉट थ्रो बेबी अलॉंग विथ द बाथ वॉटर, म्हणजे लहान मुलाला आंघोळ घातल्यानंतर बादलीतलं पाणी आपण टाकून देतो, मुलाला आपण टाकून देत नाही. म्हणजे लोकसभेचे आणि आमदार आणि खासदार, लोकसभेचे आणि विधानसभेचे आमदार योग्य तऱ्हेने काम करत नाहीत, योग्य तऱ्हेने प्रतिनिधित्व करत नाहीत, दलितांचे आदिवासींचे प्रश्न प्रभावीपणे मांडत नाहीत, आपल्या पक्षामध्ये संघर्ष करत नाहीत, आपल्या पक्षामध्ये भूमिका मांडत नाहीत, ह्याच्याविषयी मला प्रचंड चीड आहे. माझ्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि असंतोष देखील आहे. आणि म्हणून मी त्यांना परत परत सांगत राहतो. मी त्यांच्या मीटिंग प्लॅनिंग कमिशनमध्ये मी त्यांच्या मीटिंग घेतलेल्या होत्या, प्लॅनिंग कमिशन काय करतं ते आणि तुमच्या काय सूचना आहेत त्या. जेव्हा रोहित वेमुलेने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा मी लोकांना सांगत होतो की आपण एक दिवस काळा बॅज बांधून आपण पार्लमेंटमध्ये जाऊया. त्याला देखील लोकांनी पाठिंबा तेव्हा दिला नव्हता. रोहित वेमुलाची केस FIR दाखल हैदराबादला मी केला 17 जानेवारी 2016 रोजी त्याने आत्महत्या केली आणि 18 जानेवारीला मी हैदराबादला जाऊन त्याचा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट कंप्लेंट ॲट्रॉसिटी ॲक्ट हैदराबादला मी दाखल केली. मला सांगा की पण आता असं आहे की आता लगेच आपण त्याच्याविषयी निर्णय घेता का म्हणे. आपण सगळे लोक जे आहोत मी अधिकृतपणे मी काँग्रेसमध्ये गेलो, पण काँग्रेसमध्ये जाताना मी सोनिया गांधींना सांगितलंच की मी आंबेडकरवादी आहे. आंबेडकरवाद आणि काँग्रेस ह्याच्यातलं चॉईस करायचं असेल लोकांचा तर आंबेडकरवाद, तर माझी भूमिका ही सातत्याने आंबेडकरवादी राहणार. म्हणून मी जेव्हा राज्यसभेमध्ये होतो तेव्हा काँग्रेसच्या योग्य भूमिकेचं समर्थन करत असताना अनेक गोष्टीमध्ये कुणाची पर्वा न करता मी सरकारच्या धोरणावर टीका केलेली आहे. मी 2014 ते 2010 काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा त्यांच्यावर देखील टीका केली आणि 2014 मोदींचं सरकार आलं भाजपचं त्यांच्यावर देखील कडाडून टीका केली. असा निर्भयपणा जो आहे असा हा निर्भयपणा आंबेडकरी समाजामध्ये यायला पाहिजे. आंबेडकरी समाजामध्ये दुर्दैवाने नेतृत्वाच्या मध्ये आंबेडकरवाद जिवंत राहिला तो गरिबांच्यामुळे, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्यामुळे, अडणी लोकांच्यामुळे. त्यांची फार निष्ठा आहे आंबेडकरवादामध्ये. जे वरचे लोक जे आहेत दुर्दैवाने जे नेतृत्व करतात त्यांच्या बाबतीमध्ये मी काय बोलू इच्छित नाही, परंतु त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या, दलित पॅन्थरसारखी संघटना असताना महाराष्ट्रामध्ये 3-4 वर्षामध्ये कोणत्या प्रकारचे अत्याचार होत नसत, तशा प्रकारची आता भीती राहिलेली नाही. तर मला सांगायचं असं आहे की एकूणच हे प्रश्न जे आहेत, राखीव जागांचा प्रश्न आहे, समानतेचा प्रश्न आहे, आर्थिक विषमतेचा प्रश्न आहे, 1% लोकांच्याकडे 54% इन्कम आहे आणि 74% संपत्ती आहे, एका बाजूला 80-80 माळ्याच्या बिल्डिंग उभ्या राहत आहेत आणि दुसऱ्या बाजूला झोपडपट्टीमध्ये 80 लाख लोक राहत आहेत, ते कोण लोक आहेत? तुम्हाला माहिती आहे की 75,000 वेश्या आहेत कामाठीपुऱ्यामध्ये, त्यातल्या जवळजवळ 90% दलित समाजाचे आहेत. देवदासी त्याच्यामध्ये आहे, ती प्रथा अजूनही चालू झालेली आहे. मी सगळ्यामध्ये आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या नागावलेला वंचित असलेला उद्ध्वस्त झालेला वर्ग जर कोण असेल तर तो म्हणजे खालच्या जातींचा होता, तथाकथित खालच्या जातीचा आहे. म्हणून आपला जो संघर्ष आहे हा संघर्ष आपण जारी ठेवला पाहिजे, सुरू ठेवला पाहिजे. बहुजन संघटक सर्वजित आणि त्याचे सगळे सहकारी बनसोडे यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही जे कुठलं जे तुम्ही जे कार्य कराल मला स्वतःला आयुष्यामध्ये मिळवण्यासारखं काही राहिलेलं नाही. मी तुम्हाला सांगतो एक मित्र म्हणून आणि सहकारी म्हणून, गेली 40-45 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये मी कुटुंबापेक्षा मी कुटुंबात कधीच नव्हतो. माझी मुलं जी शिकली ते माझ्या बायकोच्यामुळे शिकली. मी संपूर्णपणे जी काय उरलेलं जे काय आयुष्य आहे हे उरलेलं आयुष्य समाजाचे प्रश्न स्पष्टपणे सरकार कोणत्याही पक्षाचं असो समाजावर प्रहार करत राहणं, त्यांना योग्य भूमिका घेत राहणं, त्यांच्यासाठी न्यायाचे प्रश्न आहेत ते सातत्याने उपस्थित करणं आणि अशा उपस्थित करणारे प्रश्न ज्या संघटना बहुजन संघटकसारखे आहेत त्यांच्या बाजूने सातत्यानं उभं राहणं हे माझं मी कर्तव्य समजतो आणि ते कर्तव्य मी आयुष्यभर निभावत राहणार. सगळ्यांना पुन्हा एकदा बहुजन संघटकच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद, त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना मी सुयश चिंतितो. आत्तापर्यंत ज्या सगळ्या श्रोत्यांनी ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि माझी ईमेल सर्वजितकडे आहे, बनसोडीकडे आहे, ती तुम्ही घेऊ शकता.
टेलिफोन नंबर त्यांच्याकडे आहे, तेव्हा तुम्ही घेऊ शकता. आपण सातत्याने संपर्कामध्ये राहूया. पण बाबासाहेबांचा हा संघर्ष जो आहे, हा संघर्ष आपण सातत्याने ह्या समाजामध्ये समता निर्माण होईपर्यंत आपण सुरू ठेवूया, असं मी तुम्हाला नम्र आवाहन करतो. सुरुवातीला थोडा वेळ ॲडजस्टमेंट होताना थोडा गोंधळ झाला, हा माझा गोंधळ नेहमीच होतो आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो. पुन्हा एकदा राजर्षी शाहूंना त्यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो. आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा कृतज्ञतापूर्वक जय भीम, धन्यवाद.